नमस्कार शिक्षक मित्रांनो वरिष्ठ निवड श्रेणीसाठी आवश्यक असणारा प्रशिक्षणाचा जी आर या ठिकाणी आलेला आहे पहा म्हणजे शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तसेच खाजगी अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांतील अध्यापक विद्यालयातील पूर्णवेळ शिक्षकांच्या वरिष्ठ वेतन श्रेणी आणि निवड वेतन श्रेणीसाठी आवश्यक असणाऱ्या प्रशिक्षणाबाबतचा जी आर आज आलेला आहे पहा मग हा जी आर काय आहे हे पाहण्याच्या अगोदर तुम्ही या चॅनलला प्रथम असाल तर आम्ही माध्यमच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करून सर्वात अगोदर नोटिफिकेशन मिळवा तुमच्या काय सूचना असेल तर कमेंट बॉक्समध्ये दिला व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका चला व्हिडिओला सुरुवात करूया आपण त्या अगोदर एक महत्त्वाची बा बाब अशी की या चॅनलवरती इथून पुढे जे काही ऑनलाईन प्रशिक्षण होणार आहे त्या प्रशिक्षणाची प्रत्येक अपडेट आपण ह्या चॅनलवर पाहणार आहोत चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया प्रथम आता हा जी आर काय तो समजावून घेऊया या ठिकाणी पा हा जर जी आर पाहिला बावीस ऑक्टोबर दोन हजार एकवीसचा या ठिकाणी जी, जी आर आहे आणि या जी आरनुसार आता नक्की आपण महत्त्वाचे प्रस्तावना अगोदर समजावून घेऊया संदर्भाधीन वीस जुलै दोन हजार एकवीसच्या शासन निर्णयानवे राज्यातील खाजगी अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांती व अध्यापक विद्यालयातील शिक्षकांना लागू करण्यात आलेल्या त्रिस्तरीय वेतन श्रेणीच्या अनुषंगाने देवायाच्या प्रशिक्षणामध्ये अंशता बदल करून तीन आठवड्याच्या ऐवजी दहा दिवसाची अथवा पन्नास तासांचं ऑनलाईन सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण करण्याबाबत आदेश करण्यात आलेले आहे सदरचे आदेश शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शिक्षकांना लागू करण्याची बाब विचाराधीन होती म्हणजे एक लक्षात घ्या हे जे प्रशिक्षण आहे हे ऑनलाईन प्रशिक्षण होणार आहे साधारणत दहा दिवसांचं असेल किंवा पन्नास तासांचं ऑनलाईन प्रशिक्षण असेल आणि हे ऑनलाईन प्रशिक्षण कसं होणार आहे याची संपूर्ण माहिती आपल्या या चॅनलवर तुम्हाला मिळत जाणार आहे म्हणून मात्र चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आता याचे नक्की शासन निर्णय काय आहे तर राज्यामध्ये जे खाजगी अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांतील व अध्यापक विद्यालयातील शिक्षकांना द्विस्तरीय व त्रिस्तरीय वेतन श्रेणी लागू करण्यासंदर्भात संदर्भ क्रमांक जो दहा आहे येथील शासन निर्णया मधील सुधारित प्रशिक्षणाची अट शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शिक्षकांना तसेच मुख्याध्यापकांना लागू राहील आणि वीस जुलै दोन हजार एकवीसच्या शासन निर्णयामधील अनुक्रमांक एक ते सहामधील अटी जशाच्या तशा शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये काम करणाऱ्या शिक्षक आणि मुख्याध्यापकांना पूर्ण करणं ही आवश्यक राहील हा जो जी आर आहे हा जी आर आज आलेला आहे आणि याची अंमलबजावणी नक्कीच पुढील काळामध्ये होणार आहे कदाचित याचं प्रशिक्षण दिवाळीमध्ये सुद्धा लागण्याची शक्यता आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे हे मात्र कमेंट बॉक्समध्ये लिहा नक्कीच आता एक बाब महत्त्वाची अशी की या प्रशिक्षण जेव्हा लागेल तेव्हा लागेल ऑनलाईन प्रशिक्षण असणार आहे मग ऑनलाईनच्या बाबतीमध्ये तुम्हाला कसल्याही प्रकारची अडचण आली तर आपण या चॅनलच्या माध्यमातून त्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत धन्यवाद